हाय हॅलो नमस्ते, मी रेश्मा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला चिरणे आणि तळण्याबाबतीत काही टिप्स देणार आहेत। आय होप तुम्हाला आजच्या टिप्स ऐकायला जरूर आवडतील। आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा। तर पहिल्यांदा मी कापण्याबाबतीत म्हणजे चिरण्याबाबतीत काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे। टिप्स नंबर एक, कांदा चिरताना आपल्याला कांद्याचा जो तिखटपणा असतो तो डोळ्यांना चुरचुरतो, डोळ्यातून पाणी येतं, अशा वेळेला कांदा मधून चिरायचा आणि तो 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही कांदा चिराल तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही। टिप्स नंबर दोन, सोलण्याआधी किंवा चिरण्याआधी फळं आणि भाज्या स्वच्छ धुवून घ्या आणि कापडानंतर पुसून घ्या। आणि पावसाळ्यामध्ये भाज्यांवरती भरपूर प्रमाणामध्ये बॅक्टेरिया असतात, तर तेव्हा तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाका आणि त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा फळं धुवून घ्या आणि हे पुन्हा स्वच्छ पाण्यानंतर धुवून घ्या। असे केल्यानंतर बॅक्टेरिया सगळे पालेभाज्यांवरचे सगळे बॅक्टेरिया निघून जातील। टिप्स नंबर तीन, तर भाज्या आणि फळे खूप बारीक बारीक चिरू नका, त्यातली पोषक तत्वे नष्ट होतात। टिप्स नंबर चार, बटाटे आणि वांगी चिरल्यानंतर त्यांचा रंग बदलतो म्हणून ते चिरल्या चिरल्या लगेच पाण्यामध्ये टाका, जेणेकरून त्यांचा रंग बदलणार नाही। टिप्स नंबर पाच, चिरण्यासाठी जर तुम्ही लाकडी चॉपिंग पॅड वापरत असाल तर तुमच्या चाकूची धार कमी होणार नाही, कारण लाकडी चॉपिंग पॅडनं चाकूची धार लवकर जात नाही। आता मी काही तळणीबाबतीत तुम्हाला टिप्स सांगणार आहे। टिप्स नंबर एक, शक्यतो तळण्यासाठी लोखंडी कढईचाच वापर करा। टिप्स नंबर दोन, तळताना तेल स्वच्छ असावं आणि जरी तुम्ही ते रियूज करत असाल म्हणजे आज तळलेलं आहे आणि उद्या पुन्हा तळणार असाल तर ते तेल गाळून घ्या, जेणेकरून जर तेल स्वच्छ असेल तर व्यवस्थित तळलंसुद्धा जातं, चिकटलं जात नाही। टिप्स नंबर तीन, तळलेलं तेल जास्तीत जास्त 2 दिवस वापरा, त्याच्यानंतर वापरू नका। आणि तुम्ही एकाच दिवशी किंवा 2 दिवसामध्ये जेव्हा दिवाळीमध्ये आपण जास्त तळतो तेव्हा जेव्हा तेलाचा कलर एका हिरव्या कलरकडे जायला लागतो तेव्हा ते तेल वापरू नका। टिप्स नंबर चार, तळताना तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे, तरच आपले पदार्थ व्यवस्थित तळले जातात। टिप्स नंबर पाच, तर तेल लवकर जळू नये यासाठी तेल गरम होताना त्यात चिमूटभर मीठ टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे तळणीचे पदार्थ तळा। आणि टिप्स नंबर सहा आहे पुरी बाबतीत, जर तुम्हाला मऊ पुरी आवडत नसेल आणि थोडीशी अशी कुरकुरीत पुरी आवडत असेल तर गव्हाच्या पुऱ्या करत असाल किंवा मैद्याच्या पुऱ्या करत असाल तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाका, जेणेकरून पुऱ्या कुरकुरीत होतील। तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग। आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल। भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।